देखणे घोडे तितकेच कुशल जॉकी, वेगाचा थरार आणि विविध अडथळ्यांवर मात करत शो जॅम्पिंगची प्रात्यक्षिक, यामुळे पोलो मैदानावर वेगळंच वातावरण अनुभवता येतं. द रॉयल कोल्हापूर हॉर्स शोच्या निमित्तानं घोडेस्वारीचा शो जम्पिंगचा थरारक अनुभव घेता येतोय. आज सकाळी हॉर्स शोचा शुभारंभ झाला आणि रविवार सायंकाळपर्यंत घोडेस्वारीचे विविध प्रकार आणि खेळ करवीरवासियांना पाहता येणार आहेत. शौकीनांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला दी रॉयल हॉर्स शोचं कोल्हापुरात प्रथमच आयोजन करण्यात आले. क्रिकेट, फुटबॉल यासारखंच इथं कोल्हापुरात या शोला प्रतिसाद मिळतोय. तर आपण पाहू शकता प्रेक्षक मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. कोल्हापुरातील न्यू पॅलेस जवळच्या ऐतिहासिक पोलो मैदानावर सध्या अश्वारोहणाचा थरार आणि कौशल्य पाहायला मिळतंय. मुळात अश्वारोहण हा क्रीडा प्रकार कोल्हापुरात ब्रिटिश काळात रुजला, त्यानंतर शाहू महाराज राजाराम महाराज यांनीही अश्वारोहणाला चालना दिली. मात्र गेल्या काही वर्षात अश्वारोहणाचा खेळ कोल्हापुरात दुर्मिळच झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज आणि उद्या सुरू असलेला शो जम्पिंगचा थरार प्रत्येकानं अनुभवला पाहिजे. पोलो ग्राउंडवर अत्यंत नियोजनबद्धरित्या द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो सुरू आहे. एकापेक्षा एक देखणे घोडे, त्यांच्यावर मान ठोकून बसलेले लहान मोठे जॉकी, मैदानावर उभारलेले अडथळे, जंपद्वारे पार करताना लागणारा घोड्यांचा कस, घोडेस्वारांचं कौशल्य, कधी वेग तर कधी वेगावर नियंत्रण मिळवत रुबाबदारपणे पळणारे घोडे, हे सगळं चित्र पाहायला मिळणार आहे. हा हॉर्स शो पाहण्यासाठी पोलो मैदानावर अनेक शाळातील विद्यार्थी आणि दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी झाली होती. अशा प्रकारच्या हॉर्स शोचं कोल्हापुरात पहिल्यांदाच आयोजन केलं असून करवीरवासियांनी याला प्रचंड प्रतिसाद दिलाय. उद्याही मोठ्या संख्येनं शौकीनांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मालोजीराजे छत्रपती यांनी केलंय. आणि विशेष करून मला आनंद आणि समाधान याचं आहे की शालेय मुलं या ही स्पर्धा बघायला मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. ही एक अतिशय चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण शेवटी आमचा प्रयत्न प्रामुख्यानं हाच आहे की हा खेळ हा मुलांच्यामध्ये आणि तरुणांच्यामध्ये विशेष करून लोकप्रिय झाला पाहिजे, याची आवड निर्माण झाली पाहिजे. हॉर्स शो बघण्यासाठी कोल्हापुरातील अनेक शाळांतील विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. जॉकींमध्ये सुद्धा शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे, त्यामुळे खेळाची रंगत अधिकच वाढली आहे. आतापर्यंत नॉर्मली क्रिकेटला जास्त महत्व मिळालंय, पण फर्स्ट टाइम कोल्हापुरात असं काहीतरी अरेंज झालंय, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना पण असे पण खेळ असतात हे म्हणजे आजच्या दिवशी कळून येतंय. त्याच्यामुळं असं दरवर्षी व्हावं आमची सगळ्यांची खूप मनापासून इच्छा आहे. कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या या उपक्रमाला आज शनिवार सकाळी सुरुवात झाली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमा राजे, प्रवीणसिंह घाडगे, नवोदिता घाडगे, वीरेंद्र घाडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या हॉर्स शोचा शुभारंभ झाला. तब्बल 60 अश्व या हॉर्स शोमध्ये सहभागी असून शो जम्पिंग आणि पोल बेंडिंग सारखा क्रीडा प्रकार कोल्हापूरकरांना पहिल्यांदाच पाहता येतोय. रविवार सायंकाळपर्यंत हॉर्स शो रंगणार असून हॉर्स शोचं अत्यंत नेटकं आयोजन केलं आहे. पुण्यातील रोहन मोरे यांच्यासह वीरेंद्र घाटगे, एअर चीफ मार्शल अजित भोसले, अच्युत कारंडे, सोनल कारंडे, प्रशांत सुर्वे, चिन्मय कडेकर यांच्यासह तरुणांची टीम हॉर्स शो यशस्वी करण्यासाठी झटत आहे.